नमस्कार. महाचर्चा या कार्यक्रमामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचा महाचर्चाचा चर्चेचा विषय आहे मंथन संस्कृतीचा सार्वजनिक गणेशोत्सव. आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी आपण उत्सुक झालेलो आहोत आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला हा एक लोकोत्सव म्हणा की एक सुखद सोहळा असतो हा गणेशोत्सव. आणि एकंदरीतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला हा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा तर शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करतोय. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून इतकी वर्ष संस्कृतीचं रक्षण संस्कृतीचं संवर्धन कसं करण्यात आलेलं आहे. काळानुरूप गणेशोत्सवाच्या स्वरूपामध्ये बदल झाले असले तरी संस्कृती वर्धन कायमच आहे. काय अपेक्षित आहे जेणेकरून पूर्वप्रतिष्ठा जी आहे ती शाबूत ठेवली जाईल. या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत काही तज्ज्ञ मंडळी स्टुडिओमध्ये आहेत, त्यांची ओळख करून देते. सर्वप्रथम माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट नरेश दहिबावकर, अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती. त्यानंतर प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे, लोककला अभ्यासक. हरिभक्त परायण महादेव बुवा शाहबाजकर, भजन सम्राट आणि लोककला अभ्यासक. तसंच संजीव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट. या तज्ज्ञ मंडळींसोबत आपण चर्चा करणारच आहोत. मात्र आजचा जो चर्चेचा विषय आहे मंथन संस्कृतीचा सार्वजनिक गणेशोत्सव याच्याशी निगडीत एक ध्वनिचित्रफीत आधी आपण पाहूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या सणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो तो सण आलाय, गणेशोत्सव. खरं तर कोकणात घरोघरी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा हा धार्मिक उत्सव स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूपात सुरू केला. आणि बघता बघता महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातीलच नव्हे तर परदेशातही गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होतोय. आता यात भक्तिभाव किती आणि धूमधडाका किती हा वादाचा मुद्दा आहे. उत्सव सार्वजनिक करण्यामागचा लोकमान्यांचा उद्देश काय होता आणि आपण काय करतोय याचं भान लोकशाही भारतातील स्वतंत्र नागरिकांना आहे याची प्रचिती मात्र फार कमी ठिकाणी येते. खरं तर गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाची भक्ती कलात्मक आणि पारंपरिक पद्धतीने केली जाते. यामुळे गणेशोत्सव काळात अत्यंत आल्हाददायक वातावरण असतं. आप्त स्वकीयांच्या भेटीगाठी श्री दर्शनाच्या निमित्ताने होतात ही त्यातील सर्वाधिक उल्हासित करणारी संस्कृतीच. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकमान्यांनी गणेशोत्सव सार्वजनिक केला. परंतु या सार्वजनिक गणेशोत्सवाचा सध्या सार्वजनिक स्पर्धात्मक राजोत्सव होताना दिसतोय. काही उंच मूर्ती तर काही सजावट रोषणाईची स्पर्धा करतायत, तर काही भाविकांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी आपला गल्ला भरण्यासाठी भावनिक आव्हान करतायत. सेलिब्रिटींची पायधूळ आपल्या मंडपाला लागावी म्हणून झटतायत. हे सारं कशासाठी? गल्लोगल्ली उत्पन्न झालेले राजा पाहिले की गणपती नावाची गोंडस रूपातील भक्ती ओसरून आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मिरवणं हाच सार्वजनिक गणेशोत्सवाचं रूप आहे का असा प्रश्न पडतोय. रस्ते अडवून वाहतूक रोखून ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण करून साजरा होणारा गणेशोत्सव पाहिला की संस्कृती परंपरेचं पुन्हा एकदा मंथन व्हावं आणि त्यातून भक्तिभाव पुन्हा जागृत व्हावा याच हेतूने आजची ही महाचर्चा. तेव्हा मंडळी, आजकाल सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप जे आहे बदलत चाललेलं आहे, व्यापक होत आहे आणि काळानुरूप त्याच्यामध्ये जे बदल होत आहेत ते चांगले की वाईट ही देखील आपण चर्चा करणारच आहोत. नरेशजी, मला सर्वात प्रथम तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आता आपण जसं बघितलं संस्कृती रक्षणाचं संवर्धनाचं काम खरं म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव करत आलेला आहे, काळानुरूप बदल होत आहेत, कसं विवेचन कराल तुम्ही या सगळ्या बदलांचं? एकंदरीत आजचा जो विषय आहे त्या विषयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 125 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवाला झाले. लोकमान्य टिळकांनी माझघरातून गणपती रस्त्यावर आणला. त्यामागे उद्देश वेगळा होता, स्वातंत्र्यपूर्वचा होता. आज आम्ही या उत्सवाकडे अशा प्रकारे बघतो की हा उत्सव म्हणजे आनंददायी,
मने उल्लासित करणारा व एकोपा साधण्यासाठी व मनाच्या एकत्रीकरणासाठी हा उत्सव साजरा केला जातो। याच्यात मानसिक शारीरिक आणि आर्थिक अशा स्वरूपाचे काही गुंतलेले असतात। तर एकंदरीत आपल्याला बोलायचं झालं तर आपला हा या गणपती उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी मुंबईतील समन्वय समिती गेली 32 वर्ष हे काम करत आहे। आपण बघितल्यास की पंचसूत्री कार्यक्रम मंडळांना या समन्वय समितीने दिलेला आहे। या पंचसूत्री कार्यक्रमात प्रमुख म्हणजे की आरती जी गणपतीची आहे ती वेळेवर व्हायला पाहिजे, गणपतीच्या मंडपावर मूषकध्वज पाहिजे, गणपतीच्या एखाद्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत लोकमान्य टिळक व शिवाजी महाराजांचे छायाचित्र पाहिजे। अशा प्रकारचे एक संस्कृती आणि परंपरा टिकवणारा हा उत्सव असल्यामुळे आम्ही समन्वय समिती 11,500 सध्याच्या परिस्थितीत असलेले हे मुंबईतल्या गणपती उत्सवांना आम्ही तशा प्रकारचे काही हे दिलेले आहेत उद्दिष्ट। बरोबर खांडकेजी, मला एक लोककला अभ्यासक म्हणून तुमच्याकडे यायचं आहे। 125 वर्षांपूर्वी म्हणजे शतकोत्तर रौप्य महोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतोय, 125 वर्षांच्या कालावधीमध्ये लोककलांच्या माध्यमातून समाज प्रबोधन सांस्कृतिक वारसाचं जतन हा गणेशोत्सव करत आलेला आहे। एक अभ्यासक लोककलांचं म्हणून तुमचं मत काय आहे? गणपती आणि गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंडळीकरणाचं एक व्यासपीठ। गणेशोत्सवातून संस्कृतीचं संवर्धन होतं असं आपण म्हणतो। आणि जर आपण या गणेशोत्सवांचा इतिहास पाहिला तर संपूर्ण महाराष्ट्रात एकेकाळी सांस्कृतिक मंडळीकरणाची प्रक्रिया ही गणेशोत्सवाच्या रूपानं सुरू व्हायची। ज्याच्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या गणेशोत्सवांचा इतिहास पाहिला तर त्या ठिकाणी जे देखावे असायचे ते देखावे जर आपण पाहिलेत तर त्या देखाव्यांमध्ये स्वातंत्र्य चळवळीपूर्वीचे देखावे, स्वातंत्र्योत्तर काळानंतरची वेगवेगळी आंदोलनं जी देशात किंवा राज्यात झाली त्याचे देखावे, म्हणजे महात्मा गांधी, लोकमान्य टिळक अशा वेगवेगळ्या या ज्या जे राजकीय धुरीण होते किंवा आपले जे देशाचे पुढारी होते त्या सर्वांचे जे वेगवेगळे देखावे आहेत ते देखावे गणेशोत्सवांमध्ये सादर होत होते। याच्यावरून एक कल्पना येते की गणेशोत्सव हा केवळ कुठल्याही एका विशिष्ट धर्मापुरता, विशिष्ट जातीपुरता, विशिष्ट समाजापुरता मर्यादित न राहता संपूर्ण देशाचा तो उत्सव होता, देशाच्या सांस्कृतिक चळवळीला गती देणारा तो उत्सव होता याचं दर्शन आपणास या वेगवेगळ्या देखाव्यांमधल्या या विषयांनुसार होतं। बरोबर शाहबाज गर्जी, भजन सम्राट म्हणून मला तुमच्याकडे यायचं आहे की गणेशोत्सव म्हटलं की ढोलकी टाळ यांच्या तालावरती जी भजनं म्हटली जातात हीच खरी खरं म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे आणि ही ओळख 125 वर्षांच्या कालक्रमणामध्ये मार्गक्रमणामध्ये कुठेतरी पुसत चालली आहे का किंवा ही भजन संस्कृती भजन परंपरा कुठेतरी लोप पावते असं वाटतंय का तुम्हाला? तसं म्हणता नाही येणार, कारण भारत हा उत्सवप्रेमी देश आहे। या उत्सवामध्ये आनंद घेत असतात, आनंद देत असतात, त्या आनंद निर्माण करण्यासाठी भजन पूजन हे होणे गरजेचं आहे आणि व्हायला पाहिजे आणि होत असतं। आमच्या एक संत एकनाथ महाराजांचा तसं अभंग आहे, भजन पूजन करिता देव होय भक्ताचा दाता। अशाप्रमाणे ही 125 वर्षाची परंपरा असल्या कारणानं ह्या उत्सवाचं मोठं व्यापक रूप झालेलं आहे। पूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशामध्ये नव्हे, पूर्ण परदेशात देखील जगामध्ये ह्याचा उत्सव होत असतो। पण या ठिकाणी मला एक सांगावं असं वाटतं की ज्या सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव होतात त्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही म्हणता तसं की संगीत, भजन, कीर्तन, प्रवचन, कलेचं, नृत्य कुठलेही असो माध्यम हे कुठेतरी लोप पावले सार्वजनिक ठिकाणी। पण घरगुती गणपतीमध्ये उदाहरणार्थ कोकणामध्ये हा फार मोठ्या प्रमाणात उत्सव होत असतो, त्या ठिकाणी लोप पावले असं म्हणता नाही येणार, कारण आतापर्यंत त्याचे आम्ही पाहतो। आता मी पूर्ण महाराष्ट्र देशात परदेशात देखील कार्यक्रम करतो, पण ज्याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी उत्सवामध्ये गणेशोत्सवामध्ये जे धांगडदिंगा म्हणाले तुम्ही तसं जसं होतं तसं इतर ठिकाणी परदेशात देखील होत नाही, आपल्याकडेच होत चाललंय। पण ह्याचं कुठंतरी आता या 2-4 वर्षामध्ये या हे गव्हर्नमेंट सरकार आलंय
त्या सरकारने कुठेतरी एक जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक मंडळांना प्रत्येक गावांना महाराष्ट्रातील लोकांना एक असं प्रोत्साहित करून देण्यासाठी ठरवलंय का उत्सवा उत्सवासारखा आनंदम व्हावा त्या आनंदमय व्हावा त्याचा धांगडधिंगा नसावा भजन कीर्तन प्रवचन असं व्हावं म्हणजे जे गणपतीला अभिप्रेत आहे गणपती हा कलेचा भोक्ता आहे त्या ठिकाणी जर त्या भजन कीर्तन प्रवचन किंवा लोककला नृत्य चांगलं जर होत असेल तर नक्कीच गणपतीला हे चांगलं आवडेल. संजीवजी, गणेशोत्सव म्हटलं की सिद्धिविनायक मंदिराकडे सगळ्यांचा ओढा असतो, अगदी दूर दूरहून लोक दर्शनासाठी येत असतात. सिद्धिविनायक मंदिराच्या गणेशोत्सवाची काय वैशिष्ट्य सांगाल? सिद्धिविनायक मंदिराच्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्य म्हणजे गेली 2 वर्ष आम्ही पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती जी आहे ती त्याची स्थापना करतो आणि तसा संदेश सर्व भाविकांना देण्याचा प्रयत्न करतो. आणि जे काही पर्यावरणपूरक गणपतीच्या मूर्ती तयार करणारे जे काही कलाकार आहेत किंवा इतर काही साहित्य निर्माण करणारे त्याचे कलाकार आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो आणि त्यांना त्या ठिकाणी त्यांची मूर्ती किंवा मखर किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत ज्या पर्यावरणाला पूरक आहेत त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्यांना जागा देतो किंवा त्यांना त्यांचं मांडण्याचं व्यासपीठ त्या ठिकाणी आम्ही देतो. नरेशजी, मला तुमच्याकडे यायचं होतं. सगळ्यात प्रथम म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की 125 वर्षांची ही परंपरा चाललेली आहे सार्वजनिक गणेशोत्सवाची, समन्वय समितीचं नेमकं कार्य काय आहे? शिस्त लावावी, सुसूत्रता आणावी, नियोजन करण्याच्या उद्देशानं कशा प्रकारे ही समन्वय समिती पावलं टाकते? समन्वय समिती गेली 32 वर्ष मुंबईमध्ये कार्यरत असताना 1982 साली जवळजवळ 1300 सार्वजनिक गणपती मुंबईमध्ये हे होते मंडळं आणि आत्ताच्या घडीला जवळजवळ 11500 सार्वजनिक गणपती मंडळ झाले. आपण पाहिल्यास जशी लोकसंख्या वाढते आहे तसतसे गणपती मंडळची पण संख्या वाढत गेलेली आहे. एक या दृष्टीने आम्ही एखाद्या गणपती मंडळांना एका छत्रीखाली आणायचं झालं तर एखाद्या ऑथॉरिटी असे एखाद्या पोलीस डिपार्टमेंट असेल ट्रॅफिक डिपार्टमेंट असतं त्याप्रमाणे BMC असेल यांच्याकडून जे काय मंडपापासून आगमन विसर्जन मिरवणुकीचे परवाने असतात ते एक खिडकी योजनेखाली मिळतील या दृष्टीने आम्ही हे केलं जातं. आगमन आणि विसर्जनाची मिरवणुकी हा कुठचाही रोंबासोंबा व अन्य डान्स असायला नाही पाहिजे, बिभस्त असे दृश्य दिसता कामा नये या दृष्टीने प्रयत्न केले जातात. पण सध्याच्या परिस्थितीत गणपती उत्सवावर गेली 5-6 वर्ष अशा काही मर्यादा आल्या आहेत हा त्यामुळे बरोबर या मर्यादांकडे आपण वळणारच आहोत. आपल्यासोबत दूरध्वनीवरनं MB तांबडे आहेत, पोलीस आयुक्त सोलापूर. तांबडे सर, महाचर्चामध्ये मी स्वागत करते तुमचं. आजचा हा जो चर्चेचा विषय आहे, मंथन संस्कृतीचा सार्वजनिक गणेशोत्सव, या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये पोलीस दलाचं अनन्यसाधारण असं महत्व असतं. कशा प्रकारे तुम्ही विशद कराल गणेशोत्सवाचं महत्व आणि संस्कृती संवर्धन? गणेशोत्सवाचं महत्व म्हणजे हा उत्सव सर्वधर्मीय समाजाचे लोक एकत्रितपणे येऊन साजरे करतात आणि सामाजिक सौहार्द कशा प्रकारे वर्तनिकच होईल या दृष्टीने सर्वजण प्रयत्न करत असतात. पोलीस विभाग म्हणून आम्ही हेच हाच प्रयत्न करतो की या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभागी व्हावं आणि हा जो सण आहे तो अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये सामंजस्याच्या वातावरणामध्ये साजरा करावा आणि सुरक्षितपणे साजरा करावा यासाठी आम्ही अहोरात्र पोलीस दल म्हणून काम करत असतो. अगदी बरोबर. म्हणजे हा जो गणेशोत्सवाचा काळ असतो, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून तुम्ही सतत कार्य करत असता, मात्र संस्कृती रक्षणासाठी देखील पोलीस दल काही पुढाकार घेत आहे का? निश्चितपणे यावर सुद्धा आम्ही काम करतो की याला वेगळं वळण लागू नये आणि संस्कृतीच्या दायऱ्यामध्ये राहूनच हा सण आणि उत्सव साजरा करावा. जसं आपण पाहतो की वेगवेगळे सण उत्सव साजरे करत असताना सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जातात वेगवेगळे आणि हे करत असताना इतर धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत किंवा अक्षपार देखावे दाखवले जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच दोन्ही समाजाच्या लोकांच्या शांतता समितीच्या लोकांच्या एकत्रित बैठका घेऊन आम्ही यावर सांगपांग चर्चा करून सौहार्द आपलं बिघडणार नाही आणि सामाजिक सलोखा कायम राहील यासाठी पोलीस दल म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो.
बरोबर. आणि पोलीस दलाचं खरोखरच कौतुक आहे. तुम्हा सर्वांना सलाम. या गणेशोत्सव म्हणा किंवा इतर जे सण वार उत्सव असतात त्याच्यामध्ये देखील तुम्ही हे सौहार्द सामाजिक ऐक्य आणि कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी अहोरात्र झटत असतात. खूप खूप धन्यवाद तांबडेजी, तुम्ही दूरध्वनीवरनं महाचर्चामध्ये सामील झालात त्याबद्दल. नरेशजी, तुम्ही मागाशी मर्यादांबद्दल बोलत होता, अगदी थोडक्यात काय सांगाल? नाही, मला एकच बोलायचं की गेली 10 वर्ष या सार्वजनिक गणेशोत्सवावर ज्या काही मर्यादा येतात त्या वेगवेगळ्या माध्यमातून येत आहेत. आता सध्याचा जो एन्व्हायरमेंट ऍक्ट खाली नॉईज पॉल्युशन रूल 2000 ध्वनिक्षेपक लावण्याची मर्यादा, आता एखादा कायदा केल्यानंतर त्याच्यात जो नियम केलाय त्याच्यात जो डेझिबल दिलाय त्या डेझिबल प्रमाणे आम्ही मंडळांना सांगतो आणि त्याप्रमाणे ते त्याचं पालन करतायत. आज आपण 3-4 वर्ष बघितल्यानंतर मुंबईमध्ये ध्वनीची मर्यादा, जे ध्वनिक्षेपकाची मर्यादा ही फार कमी याच्यात झाली आहे की जी 55 आणि 50 जी काही डेसिबल होतं ते पण झालेलं आहे. आणि एकंदरीत मी तुम्हाला सांगतो की डीजे सारखा जे वाद्य होतं त्याच्यावर पण आता ते आउटडेटेड होत आलेलं आहे आणि आम्ही पारंपरिक वाद्यावर जास्तीत जास्त हे झालेलं आहे. म्हणजे परंपरा आणि संस्कृतीचं जतन करण्यासाठी समन्वय समिती खूप मोलाचं कार्य करते. महाचर्चामध्ये एक क्षणभर विश्रांती घेतोय, कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आजचा चर्चेचा विषय आहे मंथन संस्कृतीचं सार्वजनिक गणेशोत्सव. खांडगेजी, 64 कलांचा अधिपती असा हा गणराय असतो. या कलेच्या देवतेला प्रत्येक कलेचा उपासक जो असतो त्याच्या कलेच्या माध्यमातून त्याच्या चरणी आपली सेवा रुजू करत असतो. या संस्कृती रक्षणामध्ये परंपरेचं जतन करत असताना लोककलांची भूमिका काय आहे, काय सांगाल? लोककला आणि गणेश यांचं फार जवळचं नातं आहे, कारण गणेश जशी विद्येची देवता आहे तशी ती कलेची देवता आहे. आणि महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारतातल्या लोककलेचा प्रारंभच मुळात एकतर गणेश संकीर्तनाने होतो किंवा गणेश दर्शनाने होतो. जागरण असो, गोंधळ असो, तमाशा असो, यासारख्या ज्या लोककला आहेत या लोककलांमध्ये गणेशाच्या संकीर्तनानं त्यांचा प्रारंभ होतो. आपल्याकडच्या सगळ्या विधीनाट्यांचा प्रारंभ हा गणेशाच्या संकीर्तनाने होतो. तर आपल्याकडे दशावतार आहे, भारूड आहे, ललित आहे, यासारख्या ज्या भक्तिनाट्यांच्या परंपरा आहेत त्या भक्तिनाट्यांच्या परंपरेमध्ये प्रत्यक्ष गणेशाचं दर्शन होतं. आता कोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी दशावताराची परंपरा आहे त्या दशावताराच्या परंपरेत गणपती, रिद्धी, सिद्धी या आणि सरस्वती या देवता प्रारंभीच पूर्वरंगामध्ये येतात. त्यामुळे गणपती आपल्याकडचे जे भक्ती संप्रदाय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा गणेशाला प्रथम वंदन आहे. अगदी संत ज्ञानेश्वरांनी ओम नमोजी आद्या म्हटलेला आहे किंवा संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे की नाचत आले हो गणपती पायी घागुऱ्या वाजती. पायी घागुऱ्या वाजत नाचत आलेला हा जो गणेश आहे त्याचा उल्लेख संत साहित्यात आहे, लोकसाहित्यात आहे, लोककलांमध्ये आहे. पठ्ठे बापूराव म्हणतात की शुभ मंगल चरणी गण नाचला, किंवा भाऊ फक्कड सुद्धा त्यांनी सुद्धा गणेशाचं वर्णन केलेलं आहे. तर आपल्याकडच्या संतांनी, पंतांनी आणि तंतांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली आणि त्यात गणेशाला त्यांनी अग्रपूजेचा मान दिलेला आहे असं मला वाटतं. बरोबर. शाबास काजी, मला असं म्हणायचं होतं सामाजिक जडणघडणीमध्ये भजनी परंपरेचा किंवा भजन संस्कृतीचा एक मोलाचा वाटा आहे. भजन परंपरा नेमकं समाज घडवण्यासाठी काय करत आली? करू प्रथम नमन वंदू देव गजानन. खडगे साहेबांनी सांगितलं आता की प्रत्येक ठिकाणी संगीत, भजन, कीर्तन, प्रवचन, कुठलीही लोककला असो, गणपतीच्या प्रथम नावाशिवाय त्याला गत्यंतर येत नाही, त्याला पुढे जाता येत नाही. म्हणून करू प्रथम नमन वंदू देव गजानन. त्यासाठी मी म्हणतो की मना समाधान व्हावे, भजन देवाचे करावे. त्याकरता समाज प्रबोधन होतं ते असं की भजन करीत असताना, आम्ही कलाकार गात असताना समोर साक्षात गणेशाची मूर्ती असते. तुम्हाला एक अनुभव सांगतो की साक्षात गणेशासमोर जर तुम्ही जर भजन प्रेमाने अंतःकरणाने केलं साक्षात मूर्ती ते आपल्याकडे पाहते, तिला घाम फुटल्यासारखं वाटतं. आणि मग ऐकणाऱ्या माणसाच्या मनात देखील त्या देवतेविषयी, त्या कलेविषयी, भजनाविषयी अत्यंत आदरपूर्वक भाव निर्माण होतो. त्याच्यासाठी हे संस्कृतीचं जतन मुळात आपल्या
कार्यक्रमाचं स्वरूप आणि नाव मंथन संस्कृतीचे संस्कृतीचे जतन आणि परंपरेचे जतन करायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. नामस्मरण म्हणजे भजन. भजनाच्या अंगाने भजनाच्या अनुषंगाने समाजामध्ये जे प्रबोधन होत जातं तो त्याला दुसरा मार्ग नाही. याचं असं की आता तुम्ही म्हणालात की आता कोकणामध्ये म्हणजे खरं तर भजन हे जन्मापासून मृत्यूपर्यंत ते गायलं जातं. त्याला विविध त्याला ती साधनं आहे एक परंपरेला अनुसरून ते सगळं केलं जातं. जसे 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 उत्सव तसे भजन. गणेशोत्सवामध्ये गणेशाची कीर्ती गायली असते. विठोबाच्या कीर्ती आषाढीला विठोबाची कीर्ती गायली जाते. ज्ञानेश्वर माऊलीच्या ज्ञानेश्वर माऊलीची प्रत्येक संतांनी प्रत्येक आपल्या संस्कृतीचं जतन होण्यासाठी ते तशा तशा रचना केलेल्या आहेत त्या गायल्या जातात आणि त्याचा गायलेल्या अभंगातून रचनामधून समाज प्रबोधन होत असतं. म्हणजे संस्कृतीचं जतन केलं जातं असं मला वाटतं. अगदी बरोबर संजीवजी. सिद्धिविनायक मंदिर जो गणेशोत्सव साजरा करत असतो या गणेशोत्सवाच्या दरम्यान जे कार्यक्रम होत असतात त्यातनं समाज प्रबोधन व्हावं जनजागृती व्हावी असा काही उद्देश असतो का? नक्कीच तसा उद्देश आहे. कारण आता दोन्ही दिग्गजांनी जे काही लोककलेचं किंवा संस्कृतीच्या विषयी जे काही त्यांचं म्हणणं मांडलं ते अगदी योग्य आहे. त्या दृष्टीने सिद्धिविनायक मंदिर जागेचा उपलब्धतेची कमी असतानाही आणि दिवसेगणिक वाढत जाणारी ही गर्दी पाहताही जे काही कार्यक्रम आम्हाला घेता येतील महाराष्ट्रातून सर्व दूर अगदी कला कलेमध्ये म्हणजे त्यात भजन असेल संगीत असेल शास्त्रीय संगीत असेल किंवा इतर काही लोककला असतील या सगळ्या कलाकारांना आम्ही तिथे संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यापुढे जाऊनही माघी गणपतीमध्ये सुद्धा आम्ही 10 दिवस त्याच प्रकारचे कार्यक्रम आम्ही वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी घेत असतो. आणि यापुढे जाऊन सिद्धिविनायक मंदिराची अशी एक संकल्पना आहे की ही बुद्धीची देवता आहे कलेची देवता आहे. तर जे काही महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये जे काही कलाकार नवीन कलाकार किंवा इतर संस्कृतीचे जोपासक आहेत काही त्यांच्या अंगामध्ये काही अंगभूत कलागुण आहेत आणि त्यांना ती एक सामाजिक स्वरूपामध्ये किंवा लोकांपुढे मांडायची असती तर ती सुरुवात करतानाच त्यांनी गणेशापुढे तिची सुरुवात करावी आणि त्यांचं जी काही अंगात कला आहे ती त्या ठिकाणी सादर करावी यासाठी आम्ही एक व्यासपीठ त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही तो नक्कीच प्रयत्न करणार आहोत. बरोबर. नरेशजी, तुम्ही म्हणालात 11,000 अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत त्यांच्यामध्ये समन्वय राखून विधायक पद्धतीने हा सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल याकडे कशा प्रकारे तुम्ही लक्ष देता? आपण बघितल्यानंतर मुंबईमध्ये जी काही मंडळं आहेत ती वर्षभर काही ना काही उपक्रम राबवत असतात. समन्वय समितीने मंडळांना सांगितलेलं की 10 दिवसापुरता हा उत्सव न राहता वर्षभर हा उत्सव झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी समाज प्रबोधन जनजागृतीचे कार्यक्रम झाले पाहिजेत. अशी काही मुंबईत मंडळं आहेत की आता या मंडळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गरिबांसाठी वयावाटपापासून ते सगळे आरोग्यविषयक कार्यक्रम घेतले जातात. परवाच्याच दिवशी जवळजवळ मला वाटते इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकं कशी उपलब्ध होतील हेही मंडळाकडून बघितलं जात आहे. जिथे जिथे आदिवासी बेल्ट आहे तिकडेही मंडळं जातात त्यांना औषधं देतात. अशी इतकी चांगली कार्यक्रम या मंडळाकडून राबविले जात आहेत. आम्ही एकच सांगितलं आहे की मंडळांकडे जो काही वर्षाचा अकाउंट जमा होतील पैसे त्याच्यातले 30% हे गंगाजळी ठेवावे आणि त्या पैशातून आपण आपले समाज प्रबोधन जनजागृतीचे कार्यक्रम राबवावे. आणि त्याप्रमाणे मुंबईमध्ये मोठमोठे मंडळ आहेत की आता मी त्यांचा उल्लेख पण इथे करू शकतो. लालबाग राजा असू देत किंवा गणेश गल्लीचं असू दे शिवडीचा राजा असू दे अभ्युदयनगर असू दे काळा चौकी ही मोठमोठी मंडळं ही वर्षभर आपले चांगले कार्यक्रम घेऊन चांगले उपक्रम राबवित आहेत आणि खरोखरच इतर काही मंडळांना ते त्याचा आदर्श घालून देत आहेत. बरोबर. खाणगीजी, मला विचारायचं होतं की लोकसंस्कृती किंवा संस्कृतीचं जतन करत असताना गणेशोत्सव एक प्रभावी असं माध्यम ठरतं. एकंदरीतच समाज प्रबोधन लोककलेच्या अंगानं कसं होऊ शकतं? लोककलेच्या अंगानं समाज प्रबोधन अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. आणि जर आपण गणेशोत्सवातले पूर्वीचे कार्यक्रम जर पाहिलेत आता या ध्वनिक्षेपकाच्या मर्यादेमुळे किंवा रात्री कार्यक्रम करण्यावर काही जाहीर कार्यक्रम करण्यावर काही बंधनं आलेली आहेत पण पूर्वीच्या काळातले जर आपण गणेशोत्सवांमधले कार्यक्रम बघितले जर आपण मुंबईचा जरी विचार केला तर त्या काळामध्ये शाहीर साबळे राजा मयेकर सुहास भालेकर किंवा शाहीर खामकर वगैरे जी मंडळी होती ती मंडळी कलापथकांद्वारे आणि आपल्या शाहिरीद्वारे गणेशोत्सवांमध्ये समाज प्रबोधनाचं काम करायची. प्रहसनं असतील मुक्तनाट्य असतील त्याच्याद्वारे प्रयत्न करायची. याच मुंबापुरीमध्ये विशेषतः गिरणगावामध्ये आणि गिरगावामध्ये
कोकणातली मंडळी यायची आणि ते नमन खेळे जाखडी दशावतारासारखे कार्यक्रम या गणपती महोत्सवात सादर व्हायचे. आता शहाबाजकर सरांनी साबुवांनी सांगितलं अशाच पद्धतीचे भजनाचे कार्यक्रम भजनी भारुडाचे कार्यक्रम रात्ररात्र या गणेशोत्सवात चालायचे आणि त्याला केवळ एक आध्यात्मिक प्रबोधनाचाच मार्ग नव्हता तर एक सामाजिक प्रबोधनाची एक जाणीवही बांधिलकीची जाणीवही त्याच्यामध्ये होती आणि त्यानुसार ते कार्यक्रम चालायचे आणि त्याच्यामध्ये नाटकं जी व्हायची म्हणजे मेळे व्हायचे नाटकं व्हायची. नवहिंद बालम मित्रमंडळासारखी संस्था स्वातंत्र्यपूर्व काळात 1944 साली स्थापन झाली. या संस्थेद्वारे संपूर्ण मुंबईभर त्यावेळी गणेशोत्सवामध्ये नाटकं व्हायची आणि त्या नाटकांमध्ये तत्कालीन जे सामाजिक प्रश्न आणि विषय जे असायचे त्या विषयांवर आधारित ती नाटकं असायची. म्हणजे गणेशोत्सव जे आहे ते केवळ आध्यात्मिक उद्बोधन किंवा रंजन एवढ्यापुरता तर मर्यादित नव्हता तो उत्सव तर एक सामाजिक प्रबोधनाचं ते एक प्रभावी माध्यम होतं एक व्यासपीठ होतं असं मला वाटतं. बरोबर. आता तुम्ही खांडगेजी जसं म्हणालात की आधी कसं होतं स्वरूप आणि आता कसं आहे या स्वरूपाकडे आम्हाला वळायचं आहे. मात्र क्षणभर विश्रांती घेतोय. महाचर्चामध्ये कुठेही जाऊ नका. पाहत रहा महाचर्चा. ब्रेक नंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आजचा चर्चेचा विषय आहे मंथन संस्कृतीचं सार्वजनिक गणेशोत्सव. शहाबाजकर जी, मला तुमच्याकडे वळायचं होतं की भजन ही जी कला आहे मौखिक स्वरूपात एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. मात्र आता काळानुरूप जे स्वरूप बदलत चाललेलं आहे गणेशोत्सवाचं म्हणा किंवा इतर सणवार उत्सव जे आहेत त्यांचं स्वरूप बदलत असताना आजची युवा पिढी ह्या भजन संस्कृतीकडे भजन कलेकडे आकृष्ट कसं होईल याच्यासाठी काय करणं अपेक्षित आहे. मी मागील 41 वर्ष भजन या माध्यमातून भजनाची सेवा करीत आहे, लोकांचं मनोरंजन करीत आहे, समाज प्रबोधन करीत आहे. पण हे करीत असताना भजनाचे आमचे प्रकार आहेत. मग अशी खांडके साहेबांनी सांगितलं, दहीभावकरांनी सांगितलं त्यांची परंपरा, आमची पण भजन परंपरा आहे. आमच्या भजनाला वारकरी संप्रदायाचा कुठेतरी परंपरेला अनुसरून असा एक भाग असतो, तो भाग आहे. त्या परंपरेतून संतांच्या अभंगाच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन करीत असताना कोकणामध्ये आमच्या डबल बार ह्या भजनाचा प्रकार असतो. तिथे पब्लिक भरपूर हजारोच्या संख्येने येत असतं आणि त्या माध्यमातून यंग जनरेशन इथे जास्त सहभाग घेत असतं. कारण भजन हे माध्यम कोकणामध्ये असं जातं आणि भजनच तिथं प्रमाण मानतात. पण त्याच्या आता भजनामध्ये कोकणामध्ये भजन करीत असताना त्यांचा भाग वेगळा होता. पण आता गेले 4-5 वर्षाचा भाग आम्ही संगीत भजनं त्या कोकणामध्ये करायला लागलो आणि डबल बारीचे प्रकार व्हायला लागले. त्याच्यामुळे आमची जेव्हा तिथं भजनं होतात तेव्हा स्क्रीन वगैरे लावा लागतात, म्हणजे हजारोच्या संख्येने तिथे पब्लिक येत असतं, म्हणजे ते कुठेतरी चांगल्या मार्गाकडे परिवर्तन होत आहे अशी जाणीव होतो. आणि आता एक तुम्हाला सांगावं वाटतं यंग जनरेशन इथे येण्याचं कारण, कारण संगीत हे आपला आत्मा आहे, भजन हे आमचा आत्मा आहे. गायनाच्या रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, आमच्या संत तुकाराम महाराजांनी अशा अभंगामध्ये अभंगामधून सांगितलेलं आहे. कारण गणपतीला जे आवडतं ते भजन आहे, भक्ती आहे, पूजन आहे. ते गणपतीला आवडत असताना आम्ही लोकांपर्यंत जातो, गात असताना भजनाच्या ह्या माध्यमातून लोकप्रबोधन करीत असताना आणि लोकांच्या मनामनामध्ये आवड निर्माण करीत असताना, आवड निर्माण करून यंग जनरेशन त्यांच्यामध्ये कसा उत्साह निर्माण होईल त्याचा, कारण आम्ही पण पहिल्यांदा आमच्या भजनाच्या परंपरा आमचे बुजुर्ग होऊन गेले त्यांनी वेगळ्या माध्यमातून केलं, पण आम्हाला पण कुठेतरी जाताना भजनाच्या चाली बांधताना गवळण असेल भारूड असेल भजनाचे बरेच प्रकार आहेत, त्या माध्यमातून विविधता जर दिली मग लोकांना आवड निर्माण होते, म्हणजे संस्कृतीचं जतन होतं आणि लोकांना प्रेम निर्माण होतं. तुम्हाला एक सांगू इच्छितो, आदरणीय प्रकाश यांचे संजीवजी पाटील यांनी एक यांचं माझ्या सांगण्यात आलं आणि एक ऐकवण्यात आलं, वारीमध्ये त्यांनी अतिशय चांगला उपक्रम केलाय. वारकऱ्यामध्ये समाज प्रबोधन करीत असताना एक जागृती निर्माण होतो, कुठेतरी कचरा कुठेतरी गोळा करून टाकायचा ते करतात त्यांना जाणीव झाली. आमचे एक संत ज्ञानेश्वर महाराजांचे चोपदार राजाभाऊ यांनी एक त्यांना एक संकल्पना सांगितली आणि त्या संकल्पनेतून प्रबोधन समाजन कसं होईल. जेवढ्या हजारोच्या शंकेने ज्या बॅग म्हणजे वेस्टेज जे असतं ते कुठे इतरस्त न होता, म्हणजे स्वच्छ भारत अभियान ते खरं असतं,
ते सिद्धिविनायक मंदिराच्या माध्यमातून केलं जातं. शाहबाज गर्जी, आता तुम्ही जे कार्य सांगितलं सामाजिक कार्य, संजीवजी तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. तसं पाहायला गेलं तर सिद्धिविनायक मंदिर अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असतं आणि तसं पाहायला गेलं तर आषाढी वारी, पंढरपूरची जी वारी आहे तोही एक आपल्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्या वारीमध्ये काही लाखो लोक खरं तर जात असतात, वारी करत असतात. आणि पूर्वीपासून मी पण त्याचा एक वारकरीच आहे आणि त्या दरम्यान मला असं एक जाणवलं होतं की या ठिकाणी जाताना वारकऱ्यांना ठिकठिकाणी जेवण दिलं जातं किंवा त्यांचा स्वतःचा नाश्ता किंवा स्वतःचा काही खाद्यपदार्थ असतात, परंतु त्याच्यानंतर जी काही उष्टावळ जी आहे किंवा ती पात्र आहे ती त्याच ठिकाणी टाकली जात होती आणि त्याच्यातून एक मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो आणि स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होता. तर मग चोपदार फाउंडेशन आळंदी यांच्या आणि आमच्यामध्ये एक चर्चेच्या माध्यमातून एक असा विषय निघाला की यासाठी काय करता येईल. तर मग एक स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी घेण्यासाठी आम्ही सिद्धिविनायक मंदिराने पुढाकार घेतला की जे काही स्वच्छतेसाठी लागणारं साहित्य जे आहे त्यात बॅग्स असतील, क्रेट्स असतील किंवा इतर काही जे असेल ते त्या ठिकाणी आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करतो. गोळा करण्यासाठी ती एजन्सी आम्हाला देता येणार नाही किंवा तेवढी आमच्याकडे हे नाही आहे, तर त्या पद्धतीने जे काही साहित्य लागणार आहे ते आम्ही यावर्षीपासून म्हणजे मागील वर्षापासून पुढे केव्हाही जेव्हाही लागेल तेव्हा देण्याचं आम्ही त्यांना वचन दिलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही ते कार्य करत आहोत. बरोबर. नरेश जी, आता जसा पर्यावरणाचा मुद्दा आलेला आहे, पर्यावरण स्नेही गणेशोत्सव कसा करता येईल आणि आजकाल जे स्वरूप बदलत चाललेलं आहे, उंची जास्त उंचीच्या गणेश मूर्ती, मग त्याच्यावरचे जे कलर असतात त्याच्यामध्ये रसायनं असतात जी घातक असतात सगळ्यांसाठी, तर एकंदरीत पारंपरिक पद्धतीनं जो गणेशोत्सव साजरा करत आलेलो आहोत आपण, ते टिकवण्यासाठी समन्वय समिती काय करते? पहिला मुद्दा म्हणजे पर्यावरणाचा. पर्यावरणाच्या बाबतीत बोलायला गेलं तर गेली 10 वर्ष समन्वय समिती त्या दृष्टीने प्रयत्न करते की POPच्या ऐवजी शाडूच्या मूर्त्या या जास्तीत जास्त यायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाकडे समन्वय समितीने गोवा शासनाच्या दृष्टीने लक्ष वेधलेलं आहे. गोव्यामध्ये POPवर बंदी आहे, परंतु शाडूच्या मूर्त्या करण्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर 100 रुपये अनुदान दिलं जातं. आम्ही तीच मागणी करतोय की आमच्या जे जे आर्ट स्कूलमध्ये काही मुलं आहेत किंवा अन्य आर्ट गॅलरीमध्ये छोटी मुलं आहेत त्यांना तुम्ही शाडूची माती उपलब्ध करून द्या, रंग उपलब्ध करून द्या. म्हणजे घरगुती जे 180,000 इतके घरगुती गणपती मुंबईमध्ये आहेत ते शाडूच्या मूर्त्या होतील आणि हळूहळू आम्ही सार्वजनिक मूर्ती म्हणजे ज्या करायच्या आहेत त्या तिकडे आम्ही वळू. आता मूर्तीच्या उंचीच्या बाबतीत सांगायचं झालं तर माननीय ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर आज आमच्यात नाही आहेत, ते आम्ही असे एकंदरीत आमची एक कमिटी झाली होती आणि 5 वर्षापूर्वी आम्ही हा निर्णय घेतला होता की 18 फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती करू नये आणि त्याप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळाला. आणि मी आजच्या घडीला तुम्हाला सांगेन की मोजके 10% गणपती मंडळ हे स्पर्धात्मक दृष्टीने उंच मूर्ती करतायत, परंतु मानसिकता त्यांची बदलण्याचं काम समन्वय समिती करते आणि येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल की मूर्तीची उंची ही आम्ही दिलेल्या याच्याप्रमाणे 18 फुटच राहील. बरोबर. म्हणजे जनजागृती आणि प्रबोधन करण्याचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचं कार्य ही समन्वय समिती करत असते. खांडगेजी, मला तुमच्याकडे वळायचं होतं की एकंदरीतच आपण जर का बघितलं की जागतिकीकरणामध्ये काळानुरूप बदल होत चाललेले आहेत, सगळेच सण उत्सव जे साजरे करण्याची जी पद्धत होती पारंपरिक पद्धत त्यामध्ये बदल होत चाललेला आहे. जागतिकीकरणामध्ये गणेशोत्सव आणि सण यांचं स्वरूप काय आहे आणि कशा प्रकारे असायला हवं? खरं म्हणजे ज्यावेळी आपण गणेशोत्सव आणि जागतिकीकरणाचा विचार करतो त्यावेळी आपण जरा सीमावलोकन केलं पाहिजे की केशवजी नाईकच्या चाळीमध्ये समजा लोकमान्यांच्या काळामध्ये त्यांनी तो पुढाकार घेऊन उत्सव सुरू केला मुंबईमध्ये, किंवा त्या बाजूलाच कोळीवाडा म्हणून आहे गिरगावमध्ये, तिथे देखील भाऊसाहेब राऊतांनी गौरचा मोठा गौरीचा महोत्सव सुरू केला. ते जे एक स्वाभाविक स्वरूप होतं, ते जे त्याच्यामध्ये एक जी निरागसता होती, त्याच्यामध्ये एक जे पावित्र्य होतं, सँटिटी होती, गणेशोत्सवामध्ये पावित्र्य होतं, सँटिटी होती, समाजाचं मंडळीकरण होतं, हे सगळं दिवसेंदिवस जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये हळूहळू कमी होत गेलं आणि त्याच्यातली निरागसता, त्याच्यातला भाबडेपणा, त्याच्यातलं एक संस्कृतीचं संवर्धन हे कमी होत गेलं. आता संस्कृती हा शब्द तशी ही एक अव्यक्त संकल्पना आहे संस्कृती, परंतु गणेशोत्सव हे तिचं कृतिरूप आहे असं जरी आपण गृहित धरलं तरी आजच्या काळामध्ये जागतिकीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये आपला जो गणेशोत्सव आहे तो गणेशोत्सव दिवसेंदिवस उत्सवाच्या ऐवजी इव्हेंट होतो आहे. आणि इव्हेंट होतो आहे म्हणजे आपण त्याचं ब्रँडिंग,
त्याचं मार्केटिंग या गोष्टींच्या मागे लागलेलो आहोत. म्हणजे जसं आपण एखादा मॉलमध्ये जाऊन एखादी वस्तू घेतो त्या पद्धतीनं त्या वस्तूचं जसं ते मॉल मॉडेल मार्केटिंग करतं त्या पद्धतीनं आपण देवाधिकांची मॉडेलिंग मार्केटिंग सुरू केलंय की काय असं एक वाटण्याचं स्वरूप या ठिकाणी म्हणजे अशी एक भीती वाटते. आणि समाजाचं जे एक मंडळीकरण होतं तो गणपतीचा तो मुख्य गणेशोत्सवाचा तो स्थायी भाव होता बरोबर. पण आज ते कुठे आहे? आज त्या सगळ्याचं एक चिंतन करण्याची वेळ आलेली आहे की आपण या सगळ्याचे इव्हेंट करतोय की काय. त्या उत्सवाचं जे एक नैसर्गिक स्वरूप होतं, आता भजनं होत होती पूर्वीच्या काळात, कीर्तनं होत होती, दशावतार, नमन, खेळे, नाटकं होत होती, मेळे होत होते, हे सगळं कुठे गेलं? आणि याच्या सगळ्याच्या ऐवजी आता रोषणाई वाढली, आता राजांच्या उंचीवरची चढावड वाढली आणि हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं एका बाजूला म्हणजे त्याला जागतिकीकरणाच्या युगामध्ये गणेशोत्सवांना एक स्पर्धात्मक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. तर ते स्पर्धात्मक स्वरूप जाऊन एक निखळ हा भक्तीचा उत्सव असं स्वरूप त्याचं असणं गरजेचं आहे. खांडगेजी, आता तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला नरेशजी, याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल? नाही, याबाबत मी एकच बोलेन की ज्यावेळी आपण एखाद्या सध्याच्या परिस्थितीवर बोलतो त्यावेळी गणपती उत्सव जवळ आल्यावरच ह्या चर्चा घडतात. वर्षभर आपण त्याबाबत काही चर्चा करत नाही. समन्वय समिती याबाबत पाठपुरावा करतच असतं की आता मी तुम्हाला सांगतो की पर्यावरणाच्या तुमच्याकडे येते. दूरध्वनीवरनं आपल्यासोबत पत्रकार आहेत प्रहारचे, सिंधुदुर्गहून आपल्यासोबत जोडलेले आहेत किशोर राणे. राणेजी, महाचर्चामध्ये मी तुमचं स्वागत करते. सिंधुदुर्ग म्हणजे कोकणवासी जो किंवा कोकणी माणूस जो आहे तो खरोखरच उत्सवप्रिय आणि आजही इतकी वर्ष झाली तिकडल्या गणेशोत्सवाचं पारंपरिक स्वरूप अजूनही त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. आजचं चित्र गणेशोत्सवाचं कोकणातलं कसं आहे? नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. आमच्या मुलकातला गणेशोत्सव म्हणजे पावित्र्याचा मंगल महाउत्सव. आजपासूनच म्हणजे उद्या गणेश चतुर्थी असली तरी आजपासूनच आमचा उत्सव खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे. हा एकत्र कुटुंबपतीचा वारसा मोठ्या भक्तिभावाने जपण्याचा हा आमचा सण. येथे या उत्सवाचे पवित्र घेरा म्हणजे कमाली जपलेले आहे. किमान 3 पिढ्यांची माणसं एकत्र या उत्सवात एकत्र होतात. एरवी कुलूपबंद असलेली घरे या दिवशी गजबजून जातात. चाकरमानी बाहेरच्या म्हणजे परभागात कामानिमित्त गेलेली हरेक गाव सोडून परभागात गेलेली घरे गणपतीला तरी आपल्या गावी यायलाच हो म्हणून गावी पोचलेले असतात. सर्वकडे एकदम मांगल्याचं वातावरण आहे. म्हणजे गणपती जरी बोलत नसता तरी गणपती येणार म्हणजे आपल्या कोणतरी आपल्या जीवाभावाचा एक पाहुणा येणार आहे, जीवाभावाचा एक साथी येणार आहे असं सगळ्यांची भावना असते. या भावनेतून त्या देवतेला घेऊन आले जातं, त्याचं पूर्ण पावित्र्य जपलं जातं. त्या कालावधीत गणेशोत्सवाच्या कालावधीत कुठेही काही अमंगल होणार नाही याची दक्षता घेतली जाते. गणरायाच्या उत्सवात म्हणजे पूर्ण आपण म्हणजे मांसाहारी जास्त म्हणजे मासे खाल्याशिवाय खवय वगैरे चालत नाही. परंतु आमच्या गणेशोत्सवाच्या काळात सर्व भाग सर्व म्हणजे कुठच्याही धर्मीय असू दे सर्व शाकाहारी झालेले असतात. सर्वांचं हे आदर म्हणजे आराध्य हे गणपती असल्याचं म्हणजे कुठचंही धर्मीय असू दे सर्वजण नतमस्तक गणरायासमोर नतमस्तक होतो. बरोबर. राणीजी, आणखी मला एक शेवटी जाता जाता विचारायचं होतं की आजही जशी परंपरा टिकून आहे कोकणातला जो गणेशोत्सव तसंच पर्यावरण स्नेही देखील गणेशोत्सव आहे. खास करून सार्वजनिक गणेशोत्सव जास्ती नाही आहेत कोकणामध्ये. घरगुती गणेशांच्या माध्यमातून हे पर्यावरण प्रेमी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो अगदी थोडक्यात काय सांगाल किशोर राणे? यांचा दूरध्वनी जो आहे तो कट झालेला आहे. मला शहाबाज गर्जे तुमच्याकडे वळायचं होतं की पारंपरिक पद्धतीने जर का गणेशोत्सव साजरा करायचं झाला तर भजनं आली, कीर्तनं आली, देवे आले, मंत्रजागर आला, अथर्वशीर्षाचं पठण आलं, ते आजकाल कुठेही खास करून शहरी भागामध्ये होताना दिसत नाहीये. तुमची ही खंत आहे का? तुम्ही कशी व्यक्त कराल? नक्कीच माझी खंत आहे. खंत फक्त मंडळांवर नाही, ते मीडियावर पण आहे.
मीडियावाले चांगले कुठलीच गोष्ट दाखवत नाही. ते पैसे मोजताना एवढे करोड मिळाले तेवढे करोड मिळाले हे फक्त दाखवत बसतात. लोक तेच म्हणतात अरे गणपती उत्सव आहे काय नोटा मोजायला ठेवलेली माणसं आहेत. किती किती करोड मिळाले हे करोड एवढे मिळाले हे दाखवू नका ना. जे कुठं चांगलं कार्य समाज प्रबोधनाचे कार्य असतील काय चांगल्या गोष्टी असतील त्या करून दाखवा ना आणि समाजामध्ये चांगल्या गोष्टी पोहोचवा. पण ते काही होत नाही तसं मीडियावाले पोहोचवत नाही. ते सगळं स्पर्धात्मक कशा चालल्यात काय आता मग अशी सांगितलं दहीभावकर साहेब म्हणाले की आम्ही प्रयत्न करतो पण तुम्ही प्रयत्न करता ते कमी पडतात असं मला वाटतं. कारण त्याच्यात कुठं प्रबोधनाचा भाग दिसत नाही. फक्त स्पर्धा ह्याच्यासाठी का माझ्या गणपतीला किती पैसे मिळाले आणि किती मिळणार आहे त्याच्यापेक्षा माझा देखावा किती मोठा हे असं चाललं मला एक सांगा असं वाटतं. आणि याच्याकडे आम्ही भजन ह्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी जातो खरं तर भजन ही संस्कृती आहे महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही लोककलेमध्ये मोडते. पण शासन दरबारे आमचे कधी कोणी इतिहासामध्ये 725 वर्ष झाली माऊलीच्या या पालखीला किंवा जन्मोत्सवाला पण कधी आमची सरकार दरबार कधी नोंद घेतली नाही. म्हणजे राजाश्रय मिळालेला नाही काही राजाश्रय मिळाला. आम्ही तुम्हाला एक सांगतोय भजन या माध्यमातून मागच्या वर्षी 192 तासाचा सलग अगदी बरोबर म्हणजे ही भजन संस्कृती आणि भजन परंपरा टिकवण्याचं सगळ्यांचंच खरं म्हणजे कर्तव्य आहे आणि ते सगळ्यांनी पार पाडायलाच हवं. क्षणभर विश्रांती घेतो महाचर्चामध्ये. कुठेही जाऊ नका पाहत रहा महाचर्चा. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. आपली ही चर्चा शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे. अगदी वेळ कमी आहे. शाबास गजी. भजन संस्कृती वृद्धिंगत व्हावी टिकावी म्हणून तुम्ही कशाप्रकारे कार्य करताय? मध्ये आम्ही रायगडमध्ये सिंधुदुर्ग पूर्ण सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे मुंबई नवी मुंबई याच्यामध्ये 276 मंडळांना घेऊन 192 तासाचा लिमकामध्ये रेकॉर्ड केला. पण आमच्या परीने आम्ही प्रयत्न करतो. पण या गणेशोत्सवाच्या माध्यमातून भजनाशिवाय पर्याय नाही. भजन हाच आनंद आहे. भजन ही सेवा आहे. भजन आमचा त्याग आहे तपश्चर्या आहे. पण ह्या माध्यमातून कुठेतरी आमची नोंद सरकारी राजदरबारी व्हावी एवढीच आमची इच्छा वाटते. आणि म्हणजे बुवांनी आता जे सांगितलं भजन संस्कृती उंदिगत व्हायला पाहिजे. आज मुंबईतली मंडळं तीच वाट बघतायत की भजन नाटक हे ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळीपासून आम्हाला ती आवड आहे. परंतु ज्या काय मर्यादा आल्या आहेत म्हणजे मंडपापासून ध्वनी क्षेपकावर मर्यादा आल्या आहेत. रात्री 10 नंतर आपण भजन करू शकत नाही. त्याचा डेसिबल वाढलेला असेल. अशा परिस्थितीत आम्ही भजन किंवा नाटकं वगैरे हे लोप पावत चाललेले आहेत. जे कलाकार पण जिथे नरेशजी मला असं म्हणायचं डेसिबल्सचा जर का हा प्रश्न असेल तर ढणाढणा आवाजामध्ये ऑर्केस्ट्रा तुम्ही म्हणजे मी पर्सनली तुम्हाला नाही सांगत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल असाच असतो की ढणाढणा आवाजामध्ये ऑर्केस्ट्रा मांडणं पण भजन नाही ठेवणं भजन. तुम्ही एका बाजूला भजनासाठी व्यासपीठ निर्माण करून द्या ना. लोक जे रांगेत उभे राहतात ते ऐकतील भजन. नाही काय झालं ढणाढणा आवाज ऐकण्यापेक्षा भजन ऐकणार. पाच लोक बसले त्याचा भाग निर्माण होईल. आज काय झालं पाच लोक बसले भजन केलं तर त्याचा डेसिबल 60 होतो. आपल्याला कितीची आहे 55 आहे. मग तो डेसिबल वाढला तर कारवाई झाली मंडळाने. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने परंपरा जपत कशाप्रकारे गणेशोत्सव साजरा करायला हवा याच्याकडे तुम्ही लक्ष द्यायला हवं. संजीवजी मला तुमच्या गणेशोत्सव मंडळांनी आता आपण आताच बुवांनी सांगितलं की ते नोटा मोजण्याचं सतत माध्यम दाखवत राहतात. परंतु नोटा मोजण्याच्या माध्यमांनी दाखवायच्या ऐवजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांना जर उत्तेजन दिलं तर महाराष्ट्रातली शाहिरी जगेल. महाराष्ट्रातलं भजन जगेल. महाराष्ट्रातलं कीर्तन जगेल. महाराष्ट्रातली नाटकं जगतील. आणि त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी ज्या काही नियमावली किंवा काही नियम घालून दिले पाहिजेत काही अडचणी आहेत त्यांच्यावर मात करता येते ना. समजा रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपकावर बंदी असेल तर त्याच्या आधी तुम्ही सत्कार. खांडगेजी आणि शहाबाजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. संजीवजी मला तुमच्याकडे यायचं आहे की सामाजिक भान राखत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट जे आहे आज काम करताय कित्येक वर्ष त्याबद्दल अगदी थोडक्यात काय सांगा. आता तिघांशी जे काही बोलणं झालं त्याच्यावरूनही मी त्यांच्याशी सहमत आहे. आणि आता आम्ही 27 तारखेला अथर्व शीर्ष पठन हा एक कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. आणि मुंबईत जे काही मुंबईतकरांना आव्हान केलेलं आहे त्याचबरोबर मी आमचं असंही त्या ठिकाणी एक उपक्रम राहील की जी काही गणेश मंडळ आहेत 11,500 मंडळ जी काही आहेत त्यांनाही आम्ही त्या माध्यमातून आव्हान करणार आहोत की येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये अथर्व शीर्ष पठन
करण्यासाठी ही चळवळ होण्यासाठी जर एक दिवस सगळ्यांनी दिला तर त्यासाठी सिद्धिविनायक मंदिर जे काही मदत करायची असेल किंवा जे काही लागणार असेल ते करण्यासाठी आमची तयारी असणार आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक मंदिर येत्या म्हणजे सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. आमचा जो काही रेव्हेन्यू येतो त्याच्यातला 80% जो रेव्हेन्यू आहे तो आम्ही फक्त सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सामाजिक कार्यांसाठी आणि शैक्षणिक आरोग्य किंवा ज्या काही आहेत त्या गोष्टी सगळ्यांवर आम्ही खर्च करत असतो. आत्ताच जलयुक्त शिवार कार्यक्रमासाठी आम्ही 72 कोटी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे मेडिकल एड म्हणून आमचा सगळ्यात खरं पाहायला गेलं तर सगळ्यात चांगला उपक्रम तो आहे. गरीब गरजू आणि जे काही आरोग्य ज्यांना गरज आहे महाराष्ट्रात सर्व दूर जे पेशंट्स आहेत त्यांना मदत म्हणून आम्ही 25,000 एका रुग्णाला मदत करत असतो. बरोबर, म्हणजे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं हे जे कार्य आहे त्याचा कित्ता सगळ्याच मंदिर ट्रस्ट जे आहेत विश्वस्त समित्या आहेत विश्वस्त मंडळ आहेत त्यांनी गिरवायला हवा. खरोखरच कौतुकास्पद आहे संजीवजी. आता शेवटच्या टप्प्यामध्ये एक प्रश्न मला सगळ्यांना सगळ्यात शेवटी विचारायचा आहे. अगदी थोडक्यात मला प्रत्येकाचं उत्तर हवंय. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संस्कृती रक्षण परंपरेचं जतन करत सार्वजनिक गणेशोत्सव कसा साजरा करता येईल यासाठी काही सूचना देता येतील का? अगदी थोडक्यात प्रत्येक जणांनी जायची. नरेशजी, मला एकच सांगता येईल की ही जी चळवळ आहे गणपती उत्सवाची ही तेवढ्या 10 दिवसापुरती न राहता वर्षभर राहिली आणि ह्या वर्षभरात आमच्यासारखे ही जी मंडळी आली आणि त्यांनी चर्चा केली तर ह्या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला मंडळातल्या कार्यकर्त्यांची एक मानसिकता बदलता येईल. कायद्याने काही होणार नाही, एक मानसिकता हा प्रमुख हे आहे मुद्दा आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी वर्षभर याच्यावर चर्चा केली पाहिजे. बरोबर, खांडगेजी अगदी थोडक्यात. संत तुकोबाचं वचन मी या ठिकाणी सांगतो, नोहे एकल्याचा खेळ अवघा मिळविला मेळ. गणेशोत्सव हा अवघा सर्व जणांनी मिळविलेला असा मेळ आहे, हा एकट्याचा खेळ नाहीये. त्यामुळे सांस्कृतिक चळवळ गणेशोत्सवाच्या रूपानं वृद्धिंगत व्हायची असेल तर लोककलांपासून वेगवेगळ्या कलांना उत्तेजन हे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा प्राप्त झालं पाहिजे. केवळ ते देखाव्यांपुरतं मर्यादित न राहता देखाव्याच्या पलीकडे एक सांस्कृतिक मंथन घडलं म्हणजे प्रत्येकाने कर्तव्य बजावलं पाहिजे. शाबास गर्जी, अगदी मला पण तेच वाटतं. मागचाच विषय म्हणतो की ज्या सार्वजनिक गणेशोत्सव आहेत मोठ्या प्रमाणात त्यांनी बाजूलाकडची कलाकारांसाठी एक व्यासपीठ बनवावं, 10 च्या त्यांचे कार्यक्रम संपवावे. म्हणजेच भजन कीर्तन जे खरी म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये 4 युगा माझी पावन कलियुगा माझे सोपे भजन. फक्त गणपतीला जे काय आवडतं नामस्मरण भजन आवडतं त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा एवढंच माझं वाटतं. संजीवजी, गणपतीच्या या 10 दिवसाच्या उत्सवाच्या काळामध्ये आपली सामाजिक बांधिलकी किंवा लोककला संस्कृती जपण्यासाठी मंडळांनी कार्य करू नये तर वर्षभर जे काही आपल्याला करता येईल त्या पद्धतीने आपण समाज उपयोगी आणि समाज बांधवांसाठी कार्य करावं हीच माझी त्यात. आजची ही जी चर्चा रंगलेली होती मंथन संस्कृतीचं सार्वजनिक गणेशोत्सव यामध्ये तुम्ही सगळी तज्ज्ञ मंडळी मान्यवर मंडळी तुम्ही उपस्थित राहिला, तुमच्या सूचना तुमची मतं नोंदवलीत, खूप खूप धन्यवाद. एकंदरीतच आजची ही जी चर्चा रंगलेली होती सार्वजनिक गणेशोत्सव का सुरू झाला, एकंदरीतच सौहार्द आणि सामाजिक एकोपा राखला जावा आणि राष्ट्रहिताची भावना जागवली जावी म्हणून लोकमान्य टिळकांनी 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ केला आणि आज शतकोत्तर औप्य महोत्सव हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतोय. या 125 वर्षांच्या कालावधीमध्ये जे काही बदल होत गेलेले आहेत चांगले वाईट त्याचा अवलोकन आपण सगळ्यांनीच करायला हवं. चैतन्यदयी वातावरण असतं गणेशोत्सवामध्ये, उत्साह असतो, मात्र उत्साह आणि उन्माद याच्यामध्ये जी पुसटशी रेषा असते ती कुणीही विसरता कामा नये. त्याच्याकडे लक्ष देऊन जर का मार्गक्रमण केलं आणि गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं जसा पूर्वापार चालत आलेला आहे सागर संगीत पद्धतीनं पूजा अर्चा करून जशा प्रकारे गणेशोत्सव साजरा केला जातो तसंच गणेशोत्सव साजरा करा असं मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते. तुम्ही इथे आलात खूप खूप धन्यवाद. आजची ही महाचर्चा आम्ही इथेच समाप्त करतोय आणि गणरायाच्या आगमनासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. उद्या गणेश चतुर्थी आहे, गणेशाचं आगमन प्रत्येक घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडपांमध्ये होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त सह्याद्री वाहिनीतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन आजची ही महाचर्चा मी समाप्त करते. नमस्कार.